पालघर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा उघडकीस आला आहे. तलासरी तालुक्यातील सूत्रकार डोंगरपाडा येथील शाळेत शिकणाऱ्या चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तकांऐवजी चक्क जुगारात खेळले जाणारे पत्ते असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या सगळ्या धक्कादायक प्रकाराचे फोटो समोर आल्यानंतर तलासरी पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना जाग आली आहे. गणवेशावर असलेले चिमुकले विद्यार्थी हातात आणि समोर पुस्तकांऐवजी जुगारात खेळले जाणारे पत्ते हा सगळ्यात धक्कादायक प्रकार आहे. तलासरी तालुक्यातील सूत्रकार डोंगरपाडा जिल्हा परिषदेच्या शाळेतील सूत्रकार डोंगरपाडा येथे पहिली ते चौथीपर्यंतची जिल्हा परिषदेची शाळा आहे. ही शाळा एक शिक्षकी असल्याने येथील शिक्षकाने सुट्टी घेण्यासाठी चक्क एका निवृत्त शिक्षकाला 300 रुपये रोजंदारीवर या शाळेची जबाबदारी दिली होती. मात्र तो शिक्षक देखील शाळेच्या बाहेरच असल्याने या विद्यार्थ्यांनी वर्गखोलीतच पत्ते खेळण्यास सुरुवात केली. हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर स्थानिक नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येतोय. माझं नाव संदेश बदल्या खरपडे. नेमका काय प्रकार घडला होता इथे? मुलं पत्ते खेळत होते असं निदर्शनात आलेलं. हा काल सुरेश काटे आले, त्यांनी आम्हाला बोलवलं, त्यांच्या बरोबर आम्ही होतो. आम्ही इथं आल्यावर आम्हाला असं समजले मुलं नियमित शिक्षक आहे तो नाहीच आहे आणि मुलं वर्गामध्ये पत्ते खेळत होते. मग काय केलं? आम्ही जो शिक्षक इथं होता त्याला बोलावून ते सांगितलं आणि मुलांना उठायला लावलं. त्यानंतर असं आम्हाला समजलं जो नियमित शिक्षक आहे तो नाही आहे 2 ते 3 दिवसापासून, आणि जो शिक्षक होता तो त्यांनी रोजंदारीवर ठेवलेला होता. काय मागणी आहे? ह्या शाळेवर नियमित शिक्षक भेटावा अशी आमची मागणी आहे. पालघर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार वारंवार समोर येत असून यामुळे येथील विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ सुरू असल्याचं अनेक वेळा उघड झालं आहे. मात्र तरी देखील यावर पालघर जिल्हा परिषदकडून कोणत्याही उपाययोजना केल्या जात नसल्याने पालघर जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे भवितव्य हे राम भरोसेच असल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे. सूत्रकार डोंगरपाडा येथील या धक्कादायक प्रकारानंतर तलासरी गट विकास अधिकाऱ्यांनी गट शिक्षणाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले असून अहवाल प्राप्त झाल्यावर शिक्षकावर योग्य कारवाई करण्यात येईल असं आश्वासन गट विकास अधिकाऱ्यांकडून देण्यात आलं आहे. याप्रमाणे जो शिक्षक त्या शाळेत अनुपस्थित होता अशी प्रथमदर्शी निदर्शनास आलेलं आहे. त्यांच्यावर आपल्याला महाराष्ट्र जिल्हा परिषद शिस्त वापरून नुकतीच 64 कारवाई त्यांच्यावर प्रस्तावित करण्यात मुख्य कार्यकारी अधिकारी हे त्यांचे शिस्त मंजूरचे प्राधिकरण आहे. त्याच्यावर आम्ही त्याप्रमाणे अहवाल देऊन कार्यवाही करतो. सर अहवाल चौकशी तशी बाब आढळली तर सर अहवालासाठी आता काही कार्यवाही सुरू केलेली आहे का? हो, आम्ही गट शिक्षण अधिकारी यांना चौकशीचे आदेश निर्गमित केलेले आहेत. गट शिक्षण अधिकारी यांच्याकडून तशी समिती नेमून त्याप्रमाणे अहवाल मला सादर केला आहे. ग्रामीण भागात शिक्षणाचा उडालेला बोजवारा हा पालघरमधील ग्रामीण भागातील पालकांचे नेहमीच डोकेदुखी ठरला आहे. एका बाजूला डिजिटल इंडियासारख्या वल्गना केल्या जात असताना दुसऱ्या बाजूला मात्र पालघरसारख्या ग्रामीण भागात आजही शिक्षकांच्या कमतरतेमुळे हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारातच पाहायला मिळते. सूत्रकार येथे घडलेल्या धक्कादायक प्रकारानंतर आता तरी पालघर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला जाग येईल का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आपला जिल्हा पालघर जिल्हा. पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा.